आपलं जिथे दर्शन सोहळा आयोजित केलेला असेल ही संधी कोणीही सोडत नाही. प्रत्येक वेळेला आपली दर्शनाची अभिलाषा धरूनच समस्त भाविकजन हे उपस्थित होत असतात. अत्यंत देखणा असा सोहळा भव्य दिव्य मंगलमय अशा वातावरणामध्ये या आगासन गावामध्ये जगीमाता मंदिराचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि ज्यांना आपण साक्षात संतांचा ईश्वराचा अवतार मानतो असे या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आपल्या आगासन गावातील ग्रामस्थांची अनेक दिवसापासून इच्छा होती. या पंचक्रोशीमधील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार बाबांच्या हस्ती राहिला आहे आणि बाबांच्या चरणरजापासून आम्ही वंचित आहोत. बाबांची पावलं आमच्या गावाला कधी लागतील आणि या पंचक्रोशीचा पुन्हा एकदा उद्धार कधी होईल अशी अपेक्षा बाळगून या ग्रामस्थांनी ट्रस्टीच्या मंडळींनी 4-5 वेळा बाबांकडे जाऊन बाबांना विनंती केलेली आहे आणि त्याच विनंतीचा मान देऊन ट्रस्टीने सुद्धा होकार दिलेला आहे. या ठिकाणी ट्रस्टीचे अनेक मान्यवर उपस्थित आहेत. रतनजी पाटील सोनारपाडा बाबांच्या ट्रस्टवर संचालक म्हणून काम करतात. बाबांच्या सतत बरोबर असलेले आदरणीय वाहिले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचे अनेक सहकारी सेवेकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता दिसून येते याचा अर्थ आपला कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. शिस्तीचं पालन आपण सर्वजण करीत आहोत. प्रत्येकाला बाबांच्या दर्शनाचा लाभ होत आहे. स्वयंसेवक कुठल्याही प्रकारे गडबड न करता व्यवस्थित रांगेनं सर्वांना दर्शनाची सोय करत आहेत. आपण सुद्धा तेवढ्याच संयमाने दर्शन घेत आहोत. सर्वांचं पुन्हा पुन्हा आभार. बाबा या ठिकाणी निवांत आणि शांत चित्ताने प्रसन्न मुद्रेने आपल्याला सर्वांना दर्शन देण्यासाठी अवतीर्ण झालेले आहेत. आपण सर्वजण त्यांचा तशाच प्रकारे शांत चित्ताने दर्शन घेऊया. याच्यानंतर मी ट्रस्टीला विनंती करेन त्यांना काय कार्यक्रम कोणत्या कार्यक्रमाची रूपरेषा असेल ती त्यांनी तशी आम्हाला कळवावी. त्या अगोदर मी सर्वांना आपल्याला एक आमंत्रण देत आहोत. बालयोगी श्री सदानंदजी महाराज ज्ञानेश्वरी पारायण समिती यांच्या मार्गदर्शनाने गुरुवार दिनांक 15 मार्च ते 22 मार्च या वेळेमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण आणि श्रीमद भागवत कथा सप्ताह आयोजित केलेला आहे. या भागवताच्या कथाकार आहेत साध्वी श्री सर्वेश्वरी ताई आणि ठिकाण आहे सन सिटी मैदान शंभर फोटो रोड दिवाण मार्ग वसई. ज्या भावी भक्तजनांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे. कार्यक्रमामध्ये रोज दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये हरिपाठ होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 ते 7 वाजेपर्यंत भागवत कथा होणार आहे आणि संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे. बरगदचा असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बाबांच्या ट्रस्टच्या वतीनं मी आपल्या सर्वांना आदराचं निमंत्रण देत आहे. वाहिले महाराज. आणि अजून एक आपल्याला विनंती आहे. दिनांक 20, 21 आणि 22 अशा 3 दिवसामध्ये बाबांच्या तुंगारेश्वर या ठिकाणी तुंगारेश्वर मंदिर वसई या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. दिनांक 20, 21 आणि 22 एप्रिल या वेळेमध्ये आपण त्या सर्व आनंदाचा लाभ घ्यायचा आहे. आणि 22 तारखेला आपल्या सर्वांसाठी बाबांचा महाप्रसाद म्हणून एक मोठ्या भंडाऱ्याचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. तरी सर्वांनी या सर्व संधीचा लाभ घ्यायचा आहे. आणखी एक सप्ताह सुरू होणार आहे.
निरोगी श्री सदानंदजी महाराज तुंगारेश्वर यांनी आम्हाला दर्शन देऊन कृतकृत्य केलेलं आहे. समस्त पंचक्रोशीतील भाविक सज्जनांच्या वतीनं आम्ही बाबांचे फार फार आभारी आहोत. बाबा असंच दर्शन आपण सर्वांना द्यावं व आपल्या दर्शनाने समस्त मानवी जीवनाचं कल्याण व्हावं अशी आम्ही अपेक्षा करतो. या ठिकाणी बाबा येऊन प्रसन्न चित्ताने सर्वांना व्यवस्थित असं दर्शन दिलेलं आहे. ग्रामस्थ मंडळ आगासन जरीमरी माता मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं जी बाबांना विनंती केली होती आणि त्या विनंतीला बाबांनी आम्हाला उपकृत करून या ठिकाणी धन्य केलेलं आहे.
आमदार सुभाषजी भोईर यांचा सन्मान मोहनजी मुंडे यांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करत आहे. देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गणेशाय नमः. आता अभिनव वाग विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमस्कार लीमिया. प्रस्तुत सेवेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. सेवेचं निमित्त आहे जरीमरी माता आणि गावदेवी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना. आगासन गाव ह्या ठिकाणी भव्य दिव्य असं चर्च ह्या दिवसामध्ये संपन्न होत आहेत. पंचक्रोशीतील समस्त भाविकजण ह्या ठिकाणी सकाळपासून हजेरी लावून होते आणि निमित्त होतं परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज यांच्या दर्शनाचा लाभ घेणं. यांचा नाश करायचा ठरवलं, तिसरा डोळा उघडला का ह्याची किंमत झिरो झाली. साधू संतांनी विचार केलेला आहे, ज्यांच्या हातामध्ये ही सगळी सूत्रं आहेत हेच जर असे बांधत राहिले तर कसं बरं जगाचं कल्याण व्हायचंय. आणि तिन्ही देवतांची मनधरणी केलेली आहे. त्यानंतर ज्यांचं आपण आता चिंतन मांडणार आहोत, आदिशक्ती आदिमाया जिला म्हटलं जाते तिलाही असंच वाटलं होतं हो यांचं जरी हे तिन्ही कर्म चालू असले ना तरी मी एकदा का विचार केला कारण माझ्या नावातच माया आहे नाही का, मी मोहिनी आहे आणि म्हणून मी जर विचार केला तर यांची भक्ती करायला कोणी शिल्लक राहणार नाही आणि म्हणून तिला वाटलं मी श्रेष्ठ आहे. भगवान गणेशांना शरण गेलेले आदिपूजेचा मान हा भगवान गणेशांना आहे. भगवान गणेशांना मध्यभागी ठेवायचं ठरवलंय त्यांनी आणि चार दिशांना ह्या ठिकाणी देव पंचायतन असा एक विचार समोर आलेला आहे. आणि मग ब्रह्मदेव भगवान गणेशाच्या रूपाने मानून एका कोपऱ्यामध्ये त्या चौकोनामध्ये विष्णू भगवान, एका चौकोनामध्ये एका कोपऱ्यामध्ये शिवजी भगवान भोलेनाथ, तर एका ठिकाणी सूर्यदेव आणि दुसऱ्या ठिकाणी शक्ती देवता. चार कोपऱ्यांमध्ये या चार देवता आणि मध्ये ब्रह्मस्वरूप असलेला गणेश. अशा देव पंचायतन मानण्याची परंपरा आलेली आहे. देव पंचायतन आता आपल्या या ठिकाणी मातेचा प्राण प्रतिष्ठापना जो सोहळा झाला ह्यामध्ये आपण सर्वांनी ऐकलेलंच आहे. प्रत्येक देवाला आवाहन करावं लागतं, कुठलाही देव नाराज राहता कामा नाही. म्हणून आपल्या घरी जरी गणपती आणायचे असले ना तरी नुसत्या गणपतीची आरती म्हणून चालत नाही राजा रामदादा, त्याच्याबरोबर पांडुरंगाची आरती म्हणावी लागते, शंकराची आरती म्हणावी लागते आणि दुर्गे दुर्गडवारी पण म्हणावं लागतं. अशी ही देव पंचायतन म्हणजे या सगळ्यांची कृपा आमच्यावर जर झाली तर आमची सगळी कार्य निर्विघ्नपणे पार पाडतात. म्हणून या देव पंचायतांना आपण पुजलं पाहिजे. अजून एक आत्ताच्या युगाबद्दल विचार केला थोडस वेगळं सांगेन पण धरून असेल. आता सगळ्याच ठिकाणी आपण स्त्रियांना या माता भगिनींना आरक्षणाची भाषा करतोय ना, आपण आरक्षण दिलं पाहिजे. ते किती टक्के असेल तो विचार नंतर. देव पंचायतांचा विचार मांडत असताना पाच देवतांमध्ये चार पुरुष देवता आणि एक स्त्री देवता म्हणजे विसा पाची शंभर, 20% आरक्षण आमच्या साधू संतांनी पूर्वीपासून ठेवलेलं आहे ना माता भगिनींना. मनोज दादा आपण हे चिंतन मांडलं पाहिजे. बऱ्याचशा वेळेला आपण तिकडे दुर्लक्ष करतोय. 20% आरक्षण साधू संतांनी पूर्वीपासून जर मानलेलं आहे तर मधल्या काळात आम्ही नाकारणारे कोण? म्हणजे याचाच अर्थ आम्हाला या ग्रंथांचा किंवा या पुराणांचा विसर पडला होता असं धरायला हरकत नाही. ह्या जरीमरी मातेचं स्वरूप मुळात स्वरूप असलेलं या दुर्गा मातेचं स्वरूप ज्यांना आपण नऊ रूपामध्ये आपण दर नवरात्रीमध्ये यांची भक्ती करत असतो. नऊ रूपामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा सुरुवातीची तीन रूपं त्याची. प्रत्येक रूपाचं एक वर्णन वेगळं वेगळं आहे आणि तिची पूजासुद्धा तशीच सांगितली जाते. त्यानंतर कृष्मांडा, स्कंदमाता आणि कात्यायनी
अगोदरची तीन, नंतरची तीन, सहा झाली, त्यानंतर आणखी तीन रूप ज्याला कालरात्री, महागौरी आणि सिद्धदात्री अशी तीन रूप, एकूण नऊ रूप ह्या देवी मातेची सांगितली जातात. प्रत्येक देवतेची पूजेची पद्धत वेगळी सांगितली जाते. नवविधा भक्तीच्या करुणी करुणी नवमाला किंवा आणखी नवविधा भक्ती आपण जी करतोय ती ह्या देवीच्या स्वरूपामध्ये तशाच प्रकारे करायची आहे. वास्तविक देवीचं आवाहन करताना बऱ्याच वेळेला आपण काही गोष्टी अनिष्ट रूढी त्याविषयी बोललो पाहिजे. ह्या देवीला आपण बळी काय दिलं पाहिजे हाही विषय साधू संतांनी मांडलेला आहे, नाही का? मांडलेला आहे, अभंगामध्ये मांडलेला आहे, नाही का? काय मोह महिषासूर मर्दना लागुनी. ह्या देवीनं या महिषासुराचं जे मर्दन केलेलं आहे, महिषासुराचा जो बळी घेतलेला आहे, हा महिषासूर आताच्या काळामध्ये अन्य कोणी नसून मोह नावाचा महिषासूर आहे. आणि ह्या मोहाला बळी द्यायला शिकलं पाहिजे. वास्तविक ह्या देवतांनी काम क्रोध लोभ मोह अशा असुरांचा असुर वृत्तीचा नाश केलेला आहे. ज्या ज्या वेळेला भगवंतांना संकट यायची ना, प्रत्येक वेळेला स्त्री शक्तीच्या आधारेच त्या दुर्जनांचा नाश केलेला आहे. अनेक उदाहरणं आपल्याला ग्रंथामध्ये ऐकायला मिळतील, मग तो भस्मासुर असो आणखी काही राक्षस असोत, स्त्री शक्ती जाऊन मग अशी जसं सांगितलं महिषासूर असो तो कोल्हासूर असो, अनेक ठिकाणी या स्त्री शक्तीचा वापर करून या दैत्यांना मारण्याचं काम केलेलं आहे. ह्या देवता आल्या कुठून? ही जी रूपदेवीची सांगितली आहे यांचं जरी आम्ही पूजन करत असलो तरी परंपरा कुठून आली हे पण आम्हाला पाहिलं पाहिजे. सर्वप्रथम ह्या देवतेचे शक्तीची शक्तीपीठ किती आहेत हे आपण बघूया. शक्तीपीठ खूप मोठा इतिहास सांगितला जातोय. दक्ष राजाची कन्या नाही का सती माता, सती नाव कधी पडलं तिचं, पार्वती मातेचं. ती ज्या वेळेला कुंडामध्ये तिने आहुती दिलेले, आपल्या पतीचा अपमान होतोय आपल्याला सगळ्यांना माहित आहे कथा, त्या संपूर्ण मी सांगणार नाही, आपलं चिंतन थोडंसं वेगळ्या स्वरूपाकडे. या सती मातेनं या दक्ष राजाच्या त्या हवन कुंडामध्ये उडी टाकली होती. त्यावेळेला ही खबर भगवान शिवांना समजल्यानंतर, भगवान शिवांनी जो आकांत तांडव मांडलेला होता नाही का, भगवान शिवांनी या सतीचं प्रेत खांद्यावर घेऊन तांडव नृत्य करून त्यांच्या हातात मिळेल त्याला मारत सुटले होते. मिळेल त्याला मारायचं, अख्ख्या सृष्टीचा नाश होतो की काय? सगळ्या देवतांना भीती वाटलेली आहे. आता ही सृष्टी संपून जाईल आणि भगवान शिवांना आवरण्यासाठी कोण जाईल? एक व्यवहारातली गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे सगळेजण आपण त्याच्यातून गुजरलेलो आहोत. एखाद्या व्यक्तीचं आपण ज्या वेळेला शोक करतो ना, मेलेल्या व्यक्तीचं, आपल्यातून निघून गेलेल्या व्यक्तीचं, ते शोक कुठपर्यंत असतं? जोपर्यंत ते प्रेत आपल्या समोर असतं तिथपर्यंत शोक जास्त असतो. आपल्या सर्वांना माहीत आहे प्रेत आपल्या समोर आहे ना तोपर्यंतच शोक. एकदा का त्या प्रेत आपल्या नजरेआड गेलं का ते शोक असते 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 आपलं ते दुःख कमी होत असतं, करावंच लागतं. सगळ्या देवतांनी विचार केलेला आहे, भगवान शिवजी हा सगळा संहार करी सुटलेत ना, त्याचं कारण काय आहे? यांच्या खांद्यावर या सतीचं प्रेत आहे आणि जोपर्यंत ते प्रेत आहे तोपर्यंत हे थांबणार नाही. बरं, आता विचार असा झालेला आहे, मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची कोणी? त्यांच्यासमोर जो जाईल तो त्यांच्या पायाखाली चिरडून मरणारच आहे, जायचं कोणी? सगळ्या देवतांनी भगवान विष्णूंना प्रार्थना केलेली आहे आणि या भगवान विष्णूंनी सगळे देवता सांगतात म्हणून आपण पण म्हणतो नाही का हे काम मी करतोय, पण तुम्ही सगळे सांगता ना, सगळेजण साक्षी आहात ना, नंतर माझ्या नावावर बिल पाडलं जाईल. आणि म्हणून भगवानने विष्णूंनी सांगितलं, ठीक आहे आपलं जर म्हणणं असेल तर मी आपण तसं करायला तयार आहोत. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राला आज्ञा केलेली आहे आणि ते सुदर्शन चक्र भगवान शिवांच्या खांद्यावर असलेल्या सत्यमातेच्या प्रेताचे तुकडे करण्यासाठी सोडलेले आहेत. त्या प्रेताचे 51 तुकडे झालेत आणि भगवान शिवजी जे प्रेत घेऊन इकडे तिकडे फिरत होते ना, प्रत्येक ठिकाणी या प्रेतातला काहीसा भाग पडत गेलेला आहे आणि हे तुकडे 51 ठिकाणी पडलेत. म्हणून संपूर्ण भारतभर या शक्ती देवतेची 51 शक्तीपीठ आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला 3.5 शक्तीपीठ आलेली आहेत, 3.5 खूप त्याच्यामध्ये खूप कारणं सांगितलं जातात. 3.5 शक्तीपीठ सांगत असताना
क्रम देताना आम्ही काही बऱ्याच वेळेला क्रम देताना बऱ्याचशा वेळेला, कारण आपल्या संस्कृतीमध्ये चार वेद, सहा शास्त्र, अठरा पुराणं, तेवढीच उपपुराणं, अनेक धर्मग्रंथ, म्हणजे थोडंफार इकडे तिकडे होत असतं. एका ठिकाणी असाही उल्लेख आलेला आहे, सर्वात प्रथम शक्तिपीठ जे म्हटलं जाते ते कोल्हापूरचंही म्हटलं जाते, काही जण तुळजापूरचंही म्हणतात, आपल्याला त्या वादात पडायचं नाही. कोल्हापूरचं शक्तिपीठ, त्यानंतर तुळजापूरचं शक्तिपीठ, तिसरं शक्तिपीठ माहूरगडाचं रेणुका माता, आणि चौथं अर्ध शक्तिपीठ जे आपल्या जवळ असलं नाही का, सप्तशृंगी माता, अशी साडेतीन शक्तिपीठं. पर साडेतीन ह्या शब्दाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूपच महत्त्व आहे हो, खूप महत्त्व आहे. साडेतीन मूर्त कुठलंही शुभ कार्य करायचं असेल तर साडेतीन मूर्तच आहे, ज्या मूर्तांसाठी आम्हाला भटजी बघायची गरजच लागत नाही, साडेतीन मूर्त आहेत. त्यानंतर आपले सर्वांची जी शरीर आहेत ना, आपला जो देह आहे, प्रत्येकाचा शरीर, मग तो कोणी कितीही उंच असो कितीही बुटका असो, प्रत्येकाचं शरीर साडेतीन हातांचंच आहे. आता लगेच नाही मोजायचं, घरी गेल्यावर मोजायचं आपलं, आपण साडेतीन हातांचं शरीर आहे. त्यानंतरही सांगितलं जाते अख्ख्या विश्वाला ज्यांनी ज्ञान दिलंय ना, ती ज्ञानेश्वरी, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली ही चरणजीचे आपले ओव्या जे आहेत, ह्या ओव्यामध्ये साडेतीन मात्रामध्ये ते चरण संपवलेलं आहे, पूर्ण चार घेतलेले नाहीत. अजून त्याही पलीकडे प्रत्येक माणसाच्या शरीरावर साडेतीन कोटी रोम किंवा केस हे असतात. अजूनही पुढे, त्याच्याही पुढे, ज्ञानेश्वर माहुलींनी समाधी संजीवन सोहळ्याच्या वेळेला जी पावलं टाकलेत ना, समाधी सोहळ्याकडे जात असताना ती पावलं सुद्धा साडेतीनच टाकलेली आहेत, अनेक ग्रंथामध्ये याचा उल्लेख झालेला आहे. म्हणून साडेतीनला अशा रीतीने महत्त्व आहे. साडेतीन शक्तिपीठं या ठिकाणी कशी निर्माण झाली ते आपण थोडं धावत्या वेळेत बघूया. पहिला जर आम्ही विचार केला कोल्हापूरचं, जिला आम्ही महालक्ष्मी माता म्हणतोय, साक्षात लक्ष्मी मातेचाच विषय जर आला ना, तर अनेक माता मानण्याची प्रथा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. शास्त्राने आम्हाला पाच प्रकारच्या माता सांगितल्यात, राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी, तथेवच पत्नी माता, स्वमाता, पंचता मातरा स्मृता. अशा पाच माता, राजाची पत्नी, गुरूंची पत्नी, मित्राची पत्नी, आपल्या पत्नीची माता आई आणि आपली आई, अशा पाच पंचता मातरा स्मृता. त्यानंतर आपण ज्यांचं आता वर्णन केलंय त्या माता आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये आहेत, ह्या तीन माता आहेत. धनाची देवता, संपन्नतेची देवता ही लक्ष्मी माता आहे. विद्येची देवता, आता अभिनव वाघ विलासिनी, सरस्वती माता. आणि ज्यांची आपण पूजा करतोय, ज्यांचं आता भव्य दिव्य मंदिर बांधले, ही मंत्र तंत्र उपास्याची देवता ही भवानी माता सांगितली जाते. आणि अशी तीन माता त्याच्याही पुढे आपल्या संस्कृतीमध्ये, भारतामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये आणखीही तीन माता सांगितल्या जातात. ज्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत त्या देशाला सुद्धा मी भारत माता म्हणतो किंवा मातृभूमी म्हणतो. त्यानंतर आम्ही ज्या गंगांमध्ये, गंगेमध्ये स्नान करून आमची पापं घालवतो त्या पवित्र नद्यांना सुद्धा माता म्हणण्याची प्रथा आहे, गंगा माता. आणि ज्या गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो त्या गोमातेला सुद्धा आम्ही माता म्हणतो. अशा ह्या माता. परंतु आता ज्या मातेच्या निमित्ताने आपण बसलो आहोत, मंत्रतंत्र उपासना ध्यानधारणा करायची असेल, आपल्याला काही जास्त पदरात पाडून घ्यायचं असेल, तर ह्या मातेला, दुर्गा मातेला, भवानी मातेला आपल्याला शरण जावं लागतं. मातांचे हे प्रकार झालेत. आता आपण पूर्ण सुरुवातीपासून या शक्तिपीठांचा थोडासा उल्लेख करणार आहोत. कोल्हापूरची लक्ष्मी माता, लक्ष्मी माता ही कोल्हापूरमध्ये येऊन राहिली याच्यासुद्धा कथा आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेल्या आहेत. अनेक कथा याच्यामध्ये असतात, परंतु एक प्रख्यात कथा जी सर्वांना मान्य असलेली कथा ही आपण जास्त करून प्रत्येक ठिकाणी ऐकत असतो. भृगुऋषींनी एकदा देवांमध्ये कोण श्रेष्ठ म्हणत आलं त्यांच्या, नाही का? आणि मग भृगुऋषींना पाठवलं गेलंय का तुम्ही परीक्षा घ्यायची, हे तीन देवता आहेत ना,
यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे ही परीक्षा तुम्ही घ्यायची. हे भृगुरुचे शंकरदेवाकडे गेलेले आहेत, भोलेनाथाकडे गेलेले आहेत, भोलेनाथांची परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे. परंतु भोलेनाथ त्यांच्या परीक्षेत नापास झालेत, फेल झालेले आहेत, पुढे गेलेत. पुढे गेल्यानंतर भगवान ब्रह्मदेवाकडे गेलेले आहेत, ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ते सुद्धा त्यांच्या परीक्षेत ब्रह्मदेव सुद्धा फेल झालेत, नापास झालेत. त्यांनी विचार केला आता राहिलं कोण, तर महाविष्णू राहिलेत, विष्णूकडे गेलो पाहिजेत. भगवान विष्णूकडे गेलेले आहेत भृगुऋषी. भगवान विष्णूची सेवा करत असलेली ती लक्ष्मी माता त्यांचे पाय चपत आहेत, शेष शयनावर आरूढ झालेले भगवान विष्णू आरामात आहेत असे. आणि ज्या वेळेला माणूस आराम करतो ना त्यावेळेला शांत असतो ना आपण. या सगळ्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत. शांतीचं लक्षण सांगितलं जातं, आपण व्यवस्थित डोळे मिटून बसलो ना की मग सगळ्या चिंता दूर होतात. शांततेचं मोठं लक्षण सांगितलं. आपण म्हणतो निवांत बसले, डोळे मिटले म्हणजे काय निवांत, कारण डोळेच सगळं करावं लागतात ना, सगळ्या गोष्टी आहे ना हे डोळेच आपल्याला करावे लागतात. ही पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय जरी असली ना तरी 80% काम हे डोळे करतात, बाकी 20% काम बाकीची इंद्रिय करतात. असू द्या, हे डोळे मिटतो आम्ही ज्या वेळेला आम्हाला आराम मिळत असतो, ज्या वेळेला तो इंद्र का असे ना आमचं जर एकदा आगमन झालं का प्रत्येक जण उभा राहतो आणि आम्हाला बसायला आसन देतो, या महाराज या बसा. परंतु हा भगवान विष्णू एवढा उन्मत्त झालेला आहे का, मी आल्याचं याला कळलं नाही, यांनी सांगितलं ना कोणी, आणि म्हणून परीक्षा घ्यायला आलेलं आहे. आणि त्याच रागामध्ये भगवान या ऋषी नारायणाच्या छातीमध्ये या भृगुऋषीने जाऊन जोराने लात मारलेली आहे, एकदम जोरात लात मारलेली आहे. विचार करा, ज्या लातेचं चिन्ह अजूनपर्यंत देवाच्या छातीवर आहे केवढा बरा ठसा उमटलेला आहे. आपल्याला सुद्धा एखाद्याने मारलं ना थोडंसं वन वगैरे आपलं थोडे दिवस राहतो ना, एक दोन दिवस, परंतु मिटून जातं. भगवान विष्णूच्या त्या हृदयावर नाही का असलेलं स्त्री होणं सुद्धा लागलं, ते एवढ्या जोरात लात मारली वेदना होणार नाही, वेदना झाल्या आणि त्याच क्षणी डोळे उघडले. डोळे उघडून बघताय तर लात मारणारा कोण आहे, साक्षात भृगुऋषी. ऋषींचा तर आदर केला पाहिजे, शिवाय ते अतिथी आहेत. तिथीवार बघून न येता जे आपल्या घरी येतात त्यांना अतिथी म्हटलं जातं, आणि हे तर ऋषीवरी मुनी आहेत, यांचा सन्मान केला पाहिजे. आणि ताडकन भगवान विष्णू जागे झालेले, त्यांना हात दोन्ही हात जोडलेत आणि या ऋषीवरी बसा. बाजूलाच पाय चेपत असलेली लक्ष्मी माता हे सगळं चित्र डोळ्यांनी बघते. लक्ष्मी माता लाल झालेली आता आहे, चेहरा एकदम तिचा तळपायाच्या आग मस्तकाला गेलेले. हा कोण ऋषी आणि एवढा उन्मत्त, अख्या जगाला चालवणार ज्याच्याकडे शक्ती आहे हा भगवान विष्णू यांना माहीत असताना छातीवर लात मारली. परंतु आपले पती समर्थ आहेत ना, अगोदर ते काय करतात ते तर बघूया. म्हणून माता भगिनींनी त्या पतीचं पाऊल अगोदर पडल्या नंतर आपण त्याच्यामध्ये आपली लुडबुड करायची असते, अगोदर त्यांचा सल्ला घ्यायचा असतो. आणि लक्ष्मी माता वाट पाहते, आता यांची एकतरी थंडी हे मोडून टाकतील असं लक्ष्मी मातेला मनातल्या मनात वाटलंय. ज्या पायानं लात मारली ती तो पाय तरी तोडून टाकला पाहिजे ना, किंवा एखादा शाप दिला पाहिजे. परंतु शास्त्राचं म्हणणंच असं आहे, ब्राह्मण आणि स्त्री आपला विषय तोच आहे. आपण शक्तीची उपासना करतो इथे, शक्तीचं आपण या ठिकाणी चिंतन मांडणार. ब्राह्मण आणि स्त्री यांचा कितीही मोठा अपराध घडला तरी त्यांना देहदंडाची शिक्षा द्यायची नसते, म्हणजे मारहाण करायची नसते. अनेक उदाहरणं आपल्याला दाखला म्हणून देता येतील. त्यांना मारहाण करायची नाही, शिक्षा करायची नाही. तुम्ही सांगाल अरे असं जर केलं मग ते कसे वागतील, यांचा अपमान किंवा यांना देहांत दंड कधी समजला जातोय, यांचा धिक्कार करायचा, त्यांचं आपलं नातं तोडून टाकायचं, त्यांचा त्याग करायचा. ब्राह्मणाला गावातून आखडून द्यायचं, बाबा ठीक आहे जमत नाही ना, दोन्ही हाताने नमस्कार करतो पायावर डोक, आजपासून तुम्ही आमच्या गावची कार्य करायची नाही. हा त्यांना मरण्यापेक्षा मोठा अपमान आहे. अश्वत्थामाचं हेच केलेलं आहे ना, अश्वत्थामाला मारलंय नाही मारलं, गुरुपुत्र असो तो वेगळा पण तो ब्राह्मण आहे अगोदर हे सांगितलं गेलंय. आणि म्हणून त्यांचा सन्मान काढून घ्यायचा होता आणि अश्वत्थामाच्या कपाळावर असलेला तो मणी काढून घेतला होता. ब्राह्मणाचं केस काढणं किंवा त्या स्त्रीचं केस काढणं, वपन करणं, सन्मान काढून घेतलं,
त्याग करणं म्हणजे त्यांना देहांत दंडाची शिक्षा आहे, मरण्यापेक्षाही कठीण आहे, म्हणून अशा रीतीने करायचं आहे. भगवंतांनी विचार केलेला आहे, ज्या अर्थी भृगुऋषींनी लाथ मारलेली आहे त्या अर्थी काहीतरी कारण असलं पाहिजे, आणि त्याच ज्यांनी लाथ मारलेली आहे त्याच ऋषींचे पाय पकडलेत आणि सांगतात मुनिवर्य हो बसा, आपल्या पायाला इजा तर नाही झाली. लक्ष्मी मातेचा आता मात्र असा काही चेहरा झालेला आहे की याच क्षणामध्ये आपणच याला सोडून गेलेलो बरं. कारण ज्यांच्या सहवासात आपण राहतो, ज्यांच्यामुळे आपल्याला मान सन्मान मिळतोय, आणि त्यांचा कोणी अपमान केला, माता भगिनींकडे ही एक शक्ती खूप मोठी आहे नाही का. भले घरामध्ये नवऱ्याबरोबर भांडतील पण बाहेरची व्यक्ती जर कोणी बोलली ना सहन होत नाही, तो कसाही असू द्या नाही का. सरळ सांगते नाही, कसाही असला तरी माझा तो पती आहे, त्याला तुम्ही म्हणायचं नाही. लक्ष्मी मातेला तेच वाटलं ना, तिने विचार केलेला आहे माझा पती बोलत नाही आणि पती न बोलता मी मध्ये बोलणं हेही शास्त्राला मान्य नाही, मग काय करायचं. आपण रागाने गेलो पाहिजे, माता भगिनींना विनंती ह्याचाही विचार केला पाहिजे. आम्ही रागानं जायचं बिंदास. तुम्ही सांगाल बुवा असं शिकवतो तुम्ही, आम्ही आमची घर मोडता की काय. पुढचं तर ऐका अजून, रागाने जायचं परंतु आत्महत्येचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. आता जगामध्ये हेच जास्त चाललंय माय बापांनो, आत्महत्या करण्याचा विचार कधीच करायचा नाही, आणि आत्महत्येसारखा जगात दुसरं पापच नाही. तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही तर आता सांगितलंय या सतीमातेची कथा सांगत असताना सतीने त्या कुंडामध्ये देहदान केलं ना आपलं. हो केलं, परंतु तिला सुद्धा शाप लागलाय. भगवंतांनी शाप दिलाय आणि तिला कोकिळा बनवलेली आहे. कोकिळा व्रत जे आपण करतो ना त्या पार्वती मातेचंच व्रत आहे. म्हणून आत्महत्येचा विचार खरं आताच्या काळामध्ये त्या गोष्टी वाढत चालल्या. हो आपल्याला तर कितीतरी मंडळी आहेत, आपली सगळी नातू होती, आत्या मामा मावशा कितीतरी नाही का, साडू वगैरे बहिणी मेवण्या सगळेच असतात नाही का. कोणाच्या कडे तरी जायचं, चार दिवस राहायचं आणि तो पण राग शांत झाला का पतीही बोलवायला येतो, कोणाला तरी निरोप पाठवतो, आणि हीच पद्धत आपल्याला शास्त्रांनी सांगितलेली आहे. तसंच झालेलं आहे. ही लक्ष्मी माता रागाने निघाली गेली, रागाने निघाली, जा आता मी तुमच्याकडे येणारच नाही, एवढा अपमान सहन करायचा. तुम्हाला करता येईल हो सहन, पण ते मला जमणार नाही. आणि म्हणून ही लक्ष्मी माता करवीर पीठामध्ये आलेली आहे. जुनं नाव त्याचं कोल्हापूर आता म्हटलं जाते त्याला, त्याचं जुनं नाव करवीर पीठ. आणि ही लक्ष्मी माता त्या ठिकाणी कालांतराने तिथे कोल्हासूर नावाचा राक्षसाचा वध केला गेला, लक्ष्मी माता तिथेच राहिली गेली. अनेक महात्म्यांची महाराष्ट्रामध्ये अनेक महात्म्यांची कुलदेवता म्हणूनच ती प्रसिद्धीस आलेली आहे. त्यानंतर दुसरं स्थान या शक्तीपीठाचं जे तुळजापूर आपण म्हणतोय, यामध्ये छोट्या छोट्या फरकाने काय होईना या कथा सांगितल्या जातात. या महाराज या कोल्हापुरामध्ये सुद्धा या माता आलेल्या आहेत, आणि आल्यानंतर कृतयुगातली ती गोष्ट सांगितली जाते. आणि त्या गंगेच्या तीरावर या मातेचं वास्तव झाले. पर्वतरांगांच्या मध्ये असली ती सप्तशृंगी माता, इथे मात्र त्या देवीला 18 भुजा सांगितल्या जातात. 18 भुजा, 18 हात आहे त्या देवीला. 3 वेळामध्ये या देवीचं 3 स्वरूप आम्हाला बघायला मिळतं. सकाळी जर आम्ही त्या देवीचं दर्शन घ्यायला गेलो ना राजाराम दादा, तर ते आपल्याला एका छोट्याशा लहान मुलीसारखी ती दिसेल, सुंदर असं रूप दिसते. दुपारी गेलं तर ते यवनामध्ये असले दिसलंय, आणि संध्याकाळी गेलं तर थोडंसं प्रौढ अवस्थेमध्ये थोडंसं झुकलेलं उतार वयातलं आपल्याला अनुभव येत असतो. इथे प्रदक्षिणाला महत्त्व सांगितलं जातं. जसं आपण त्र्यंबक प्रदक्षिणा करतो ना, तशी या सप्तशृंगी गडाची 32 किलोमीटरची प्रदक्षिणा सांगितली जाते. हे अशा शक्तीपीठ आमच्या महाराष्ट्राला लाभलेत, आणि ही शक्तीची देवता म्हणून ह्याच देवतेचं नंतर अनेक गावोगावी, प्रत्येक गाव असा नाही का ज्या गावामध्ये ग्रामदेवता गावदेवी किंवा त्याच्यानंतर वेशी माता तरी असेल, छोटी छोटी स्वरूपं सांगितली जाते ती. कारण शक्तीची उपासना प्रत्येक गावामध्ये व्हायला हवी. आता आपण आताच्या युगामध्ये थोडंसं येऊया. एवढं जर सगळं आम्ही शास्त्रातलं ग्रंथाचं पुराणातलं सांगत गेलेलो, तर आता आम्हाला त्याचा खऱ्या अर्थाने जगण्यासाठी काय उपयोग होणार आहे. म्हणून आपण त्याच्यावर चिंतन वेगळ्या टाईपमध्ये मांडणार आहोत. या सगळ्याचा मुख्य विचार करत असताना आपण सार काय काढायचं आहे. पूर्वीच्या काळापासून 51 शक्तिपीठं अख्ख्या भारतमध्ये, 3.5 शक्तिपीठं आपल्या महाराष्ट्रामध्ये,
शक्तीची देवता या देव पंचायतांमध्ये असलेली 20% आरक्षणाची देवता आता हीच देवता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जिवंत आहे ना, तिचा विचार कधी करायचा? आम्ही माता भगिनी आहेत ना इथे ना, ही देवता साक्षात ही शक्तिमाता प्रत्येकाच्या घरामध्ये आहे। ती आईच्या रूपामध्ये आहे, बहिणीच्या रूपामध्ये आहे, पत्नीच्या रूपामध्ये आहे, काकीच्या रूपामध्ये, मावशीच्या रूपामध्ये, आत्याच्या रूपामध्ये आणि स्त्रियांमध्ये जाऊच्या रूपामध्ये, ननंद्याच्या रूपामध्ये, नव प्रकार हिचेही आहेत ना। या नवदेवतांचं आपण स्मरण करत असताना ही नव रूप आम्ही विचारात घेतली पाहिजे। स्त्री शक्तीचा जागर, त्याचा मान सन्मान आम्ही केला पाहिजे हे आम्हाला शास्त्रांनी तेव्हापासून सांगितलंय। आतावर आमच्यावर ही पाळी कशासाठी आली? स्त्री भ्रूण हत्या रोका, स्त्रियांना जन्माला घालायला शिकलो पाहिजे, मातांना आम्ही नाही का, त्या बहिणींना मुलींना जन्माला घालायला शिकलो पाहिजे। अजून एक पुढचा विचार सांगतोय, शास्त्राचा विचार, माझ्या पद्धतीचा अजिबात सांगणार नाही। शास्त्राने सगळ्यात श्रेष्ठ पुण्य कोणतं सांगितलं आपल्याला शरदा नाही का? शास्त्राने सगळ्यात श्रेष्ठ पुण्य जे सांगितलंय महादेव बाबा, कन्यादान। अनेक ग्रंथामध्ये उल्लेख झालेला आहे, कन्यादानासारखं पुण्य नाही। हे कन्यादान कोणाला करता येईल? ज्याच्या घरी कन्या जन्माला आली ना त्यालाच कन्यादान करता येईल ना। बरं ठीक आहे, काही वेळेला आमच्याकडे प्रथा होत्या, बऱ्याचशा वेळेला प्रथा आणि शास्त्राचा तसा संबंध येत नाही, परंतु काय होतं इथे, येथं वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, येर ते अनुष्ठिती सामान्य सकळ। माऊलींच्या भाषेमध्ये सांगायचं तर वडिलोपार्जित करिले। शास्त्राचं म्हणणं सुद्धा असंच आहे काहीस, आपल्या जर ज्या गोष्टी माहीत नसतील तर शास्त्राने शास्त्राने सांगितलेलं समजत नाही, तेवढं ज्ञान नाही। तर वडील झाल्या मंडळींनी जसं केलं ना तसं केलं तरी पण चालेल, परंतु कधी जोपर्यंत आम्हाला समजत नाही त्या गोष्टीचं ज्ञानच नाही ना तोपर्यंत, एकदा का ज्ञान झालं का मग मात्र आम्ही तशाच पद्धतीने केलं पाहिजे। शास्त्राने तर आम्हाला सांगितलंय कन्यादान सगळ्यात महत्वाचं दान आहे। अजून एक प्रथा आपल्याकडे आपल्या समाजामध्ये, आपल्या आगरी समाजामध्ये, कन्यादान करत असताना आपण मामा आणि मामीच्या हस्ते करून घेतोय। बरं, हे एकदम खोटं आहे का? नाही ना, काहीतरी प्रथा असली पाहिजे। शास्त्रात कुठे त्याचा उल्लेख नाही, परंतु शास्त्राने असा एक उल्लेख केलेला आहे, आपली भगिनी जर, आपली भगिनी म्हणजे आपली बहीण निराधार झालेली असेल, तिचा पती जर तारुण्यामध्ये गेला असेल, तिची लहान मुलं असतील, तर त्या सगळ्यांचा सांभाळ भावाने करायचा आहे। शास्त्राचं म्हणणं असेल, शास्त्रामध्ये पुरावे आणले, भावाने निराधार भगिनीचं पालन करावं। मग आता जर त्या निराधार भगिनीचं पालन करावं, आमची जुनी लोक नाही का, जुनी लोक शास्त्राने तेवढे हुशार नव्हते, परंतु ज्या गोष्टीवर विश्वास ठेवला ना तो पूर्ण ठेवायचे, कुठेतरी कोणतरी ऐकलं असेल। आणि म्हणून एखाद्याची अशी तरुण भगिनी, तरुण बहीण आणि ती तरुण वयामध्ये विधवा झाली असेल, ती जी एखादी मुलगी असेल, या भावाने तिचं सांभाळ केलंय मामाने, आणि मामाचं लग्न झाल्यानंतर का मामी आली जोडीला, आता तिला त्या मुलीला पिता नाही, वडील नाही, आणि इथे कन्यादानाला बसत असताना आई आणि वडिलांनी एकत्र बसावं असं शास्त्राचं प्रमाण आहे। काही गोष्टी आपण समजून घ्यायचं आहे, माझा तो आग्रह नसेल मी सांगतो तेच कर, पण आपल्या जे वाचण्यात आपल्याला जे ऐकण्यामध्ये आलं ते सांगते, हे जोडीनं बसलं पाहिजे, आई आणि वडील, त्यावेळेला ती सगळी जोडी पूर्ण होईल कन्यादान करण्यासाठी। आता हिचा आपल्या बहिणीचा पती नाही, मग त्या बहिणीने दादाला सांगितलं, दादा आता तूच जर ह्या मुलीचा आई वडील म्हणून सांभाळ केलाय ना, आता मी कशाला पुढे पुढे जाऊ। आणि पूर्वीच्या काळामध्ये काही गोष्टी बोललो पाहिजेत, विधवांना खूप हीन दर्जाची वागणूक दिली जायची, वास्तविक पाहता त्याचा कुठेही आताच्या काळामध्ये ताळमेळ बसत नाही। कसा ताळमेळ बसत नाही ते आपण एका शब्दामध्ये आपण विषांतर करणार नाही। बऱ्याचशा वेळेला विवाह जमवत असताना, आपण विवाह लग्न जमवतो ना त्यावेळेला, या बालकृष्ण महाराज, त्यावेळेला आपण काय करतोय, मुलगा जर चांगला असला, पैसेवाला असला, खूप धंदाडगा असला, तर 18 ते 19 वर्षाच्या मुलीचं लग्न आपण 30 वर्षाच्या मुलाबरोबर करून द्यायला तयार होतो। सगळ्यात मोठी चूक आहे आपली ती। आता याच्यानंतर काही लोकांनी गैरसमज करू नये, बुवा तुमच्या पोटात का दुखतं म्हणून, शास्त्राचं वचन आपल्याला मी सांगतोय, जर त्या मुलीचं वय 16, 17, 18 आहे, मुलाचं वय 30 आहे, म्हणजे अर्ध फरक झालं ना, किंवा गणिताच्या भाषेमध्ये 15 वर्षाचा फरक,
प्रत्येक माणसाला आयुष्य शास्त्राने दिलेलं आयुष्य, अल्प आयुष्य जरी असला तरी पण शतगणिले ते अर्धे रात्र काय, म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य गृहित धरून चालू या. 100 वर्षाचं जर आयुष्य सगळ्यांना आहेत मग तिथे स्त्री पुरुष हा भेद आहे का? कुठल्या शास्त्रामध्ये वयाचं भेद? दादा सांगा, कोणीही मोठ्या वक्त्यांनी महात्म्यांनी सांगावं. बालकृष्ण महाराज आपण आदरणीय, शास्त्रामध्ये स्त्री एवढ्या वर्ष जगेल आणि पुरुष एवढ्या वर्ष जगेल असं कुठेच उल्लेख नाही. सगळ्यांना क्षणभंगूर जीवन असलं तरी त्याला गणित जास्तीत जास्त 100 वर्ष जगू शकेल, म्हणजे मिनिमम आणि मॅक्झिमम, कमीत कमी जास्तीत जास्त 100 वर्षाचं जर गणित पकडलं तर 100 वर्ष जर जगणारा तो पुरुष 100 वर्ष जगेल, 100व्या वर्षी मेल्यानंतर या मातेचं वय किती असणार आहे? 15 वर्षाचा फरक ठेवला तर 85. तरी पण आमचा आग्रह असा का असावा? स्त्रीने अगोदर मेलं पाहिजे विधवा होऊ नये म्हणून, म्हणजे तिने 15 वर्ष अगोदर मरायचं विधवा होऊ नये म्हणून. शास्त्र संमत नाही बसत नाही, गणिताच्या भाषेमध्ये कुठेच बसत नाही. म्हणून हा फरक असताना तसा विचार करणं चुकीचं आहे. एखाद्या वेळेला ठीक आहे शास्त्रानुसार असं आम्ही म्हणतोय, शास्त्राने त्याची परवानगी दिलेली आहे बोलायची आपल्याला. शास्त्राने राक्षसांना एवढं वर्ष आयुष्य होतं, सगळ्या ठिकाणी ते विजयी होत होते, त्याचं एक प्रामुख्याने कारण सांगायचं, ते लढाईला निघाले, तपश्चर्याला निघाले का? त्यांच्या ज्या स्त्रिया आहेत ना, थोडस धाडस करतोय बोलायचं, कुठल्याही ग्रंथांमध्ये राक्षसांनी अत्याचार केलेत, राक्षस वाईट वागलेत, पण राक्षस स्त्रिया वाईट वागल्याचं उदाहरण कोणीतरी सांगून द्यावं. बालकृष्ण महाराज आपण तो उल्लेखही केला पाहिजे. राक्षस स्त्रिया एवढ्या पतिव्रता धर्माचं पालन करत होता, माझ्या शब्दाचा वेगळा अर्थ बघा, राक्षसांच्या पत्न्या जर एवढ्या आचरणाने शुद्ध होत्या तर चांगल्या व्यक्तींच्या पत्न्यांनी तसं राहू नये, राहायला पाहिजे. म्हणून त्यांचं आयुष्य, त्या पतीचं आयुष्य वाढत होतं. आता ही स्त्री शक्ती, मग अशी आपण ज्यांचा उल्लेख करतोय, याला नवदुर्गामध्ये पुजलं आम्ही, 3.5 शक्तीपीठामध्ये पुजले, 51 शक्तीपीठामध्ये पुजले, परंतु जिवंत आपला सांभाळ करते जी रोज, आम्ही तिचा सन्मान करायला नको केला पाहिजे? नुसतेच मंदिरात जाऊन दगडांच्या देवतांचं त्या मातांचं पूजन करू नये असं म्हणणार नाही, परंतु ह्या मातांना सन्मान द्यायला शिकूया आणि ह्यांचा सन्मान केला का मग आपल्या ठिकाणी सुख शांती नांदेल. ही दोन चाकं सांगितली जातात, जसं देवपंचायतांमध्ये 5 देवतांना एकत्र करून सगळ्यांची आरती म्हणण्याची प्रथा आहे ना, तसं स्त्रीचंही गुणगान केलं पाहिजे संसारामध्ये आणि पुरुषाचे दोघांचं केलं पाहिजे. पण आता मी जास्त वेळ गेला का? इथे पंचक्रोशीतील हरिपाठ मंडळ आणि आमच्या भगिनी मंडळ नाही का, संत गाडगेबाबा महिला हरिपाठ मंडळ आणि उत्तम असा प्रवचन वगैरे तशी मजा नसते. खरा आनंद लुटायचा असतो ना भजनामध्ये, गायनामध्ये नाही का, नाचणं गाणं आणि हा आनंदाचा सोहळा आपण सगळ्यांनी साथीला यायचं. त्या येते का हरिपाठ मंडळ आलेत म्हणून किंवा जे मालकर आहेत त्यांनीच नाचलं पाहिजे असं काही नाही. या संपूर्ण गावातील माता भगिनी सुद्धा त्यांच्या बरोबर इथे उभे राहून नाचू शकतात, पुरुष वर्ग नाचू शकतो. सुंदर असा भजनाचा आपला हरिपाठाचा कार्यक्रम चांगल्या रीतीने आपल्याला लुटायचा आहे, कारण आजच्या दिवसामध्ये ही भूमीच ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले असे महात्मे आलेले आणि त्यांची रजकन इथे लागल्यामुळं संपूर्ण वातावरण दूषित वातावरण सुद्धा पुण्यमय झालेलं आहे, मंगलमय झालेलं आहे आणि म्हणून त्याचा आपण लाभ उठवायचा आहे. नुसतं मंदिराचा जीर्णोद्धार आजच झाल्यामुळे आजच त्या देवीला विचारायचं असं नाही. दत्त मित्र मंडळ, गावदेवी क्रिकेट संघ, ओम साई क्रिकेट संघ, श्री कृपा महिला बचत गट, सद्गुरु कृपा महिला बचत गट, विघ्नहर्ता महिला बचत गट, आगरी युवा सहकार संघटना, दत्तकृपा महिला बचत गट, जय जिजाऊ माता महिला बचत गट, रिक्षा स्टँड दिवा आगासन, दगडी चाल ग्रुप, आगरी महिला युवा सहकार संघटना, अष्टविनायक महिला बचत गट, दुर्गा माता मित्र मंडळ, जरीमरी महिला बचत गट आणि श्री गणेश महिला बचत गट. आज आपण 3 दिवस भव्य दिव्य या समारंभाचं आयोजन केलेलं आहे. सदानंद बाबा नाही का येथे बसल्यानंतर आपण सर्वांनी त्यांचं दर्शन घेतलंय प्रसन्न चित्ताने, अजिबात त्यांनी घाई नाही केली. प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक दर्शन इथे देऊ आम्ही आणि त्यांचं दर्शन पूर्ण झाल्याशिवाय काय दातो नोनिंद्रे सा
पुंडलीक वरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकारा पंडरीनाथ भगवान के लोचने रूप पाहता सहि शास्त्रकारा